आता विक्कर फोन उचला तो. हेलो मॅडम. अरे काय झालं मॅडम? धुळेकरने साहेबावर गोळी झाडली. साहेब जागीच कलास झाले. चला चला लवकर चला. थांबा मॅडम, जात आहेत कुठं? अहो बाळासाहेब, मी काय केलं तुम्हाला आणि मला कशाला गोळी मारताय? कुठं बेपत्ता झाला होतास? साहेब खूप चिडलेत तुझ्यावर. अरे गेलो होतो सोगावला, दोन चार महिने जमलंच नव्हतं. अरे पण मी तर तिकडच्या तिकडे गेलो होतो आणि साहेब नव्हते म्हणे ना काल. अरे साहेब नसले म्हणून काय झालं? तू मुजावर होता ना चमचा. सालो या मुजावरची तर जीभ छाटायला पाहिजे. काय हो बाळासाहेब, काल कुठे गेला होतात? तुमची रिपोर्ट गेली आहे वर एस पी पर्यंत. हवं असं करू नका हो मॅडम, आधीच माझ्या नावाने बोंब झाली. वर रिपोर्ट गेला तर माझे बदले होईल मॅडम. नाईक साहेबांनी भर घातली आणि लांडगे साहेबांनी तुमचा रिपोर्ट केला. त्या आईला काय व्हायचं ते होऊ दे आता. त्या मुलग्यावर कधीही बघतो आणि त्या लांडगेतही मस्ती उतरवतो. अरे बाळा असं करू नको. त्रास तुला एकट्यालाच नाही, आम्हाला पण त्रास आहे. लाथा घातल्या तरी तुम्ही गप्प बसताय. भेकड आहेत तुम्ही सगळे भेकड. अरे आपलं एकदा टाळकं सटकलं की सटकलं, कोणाच्या बाला नाही भेणार मी. अरे आम्ही माणसांची जनावर, आम्हाला काय घरदार आहे की नाही? 24 तास दावणीला बांधलं यांच्या तरी यांचे फटके खायचे? नाही जमणार मला, नाही जमणार. आता हे कशाला डोक्यात राग घालून घेतोस? अरे साहेबाला जर कळालं ना तर तिसरंच काहीतरी व्हायचं. गावडे साहेबाच्या बापाला भीत नाही मी आता. काय व्हायचं ते होईल एकदाच. बाळा तुझं डोकं आता गरम झाले. आम्ही काय बी बोललो तरी तुला पटणार नाही ते. तू शांत हो. मला सांगताय पटण्याच्या गोष्टी. ओ दामिनीताई, दरोडेखोरांचा तपास लागलाय म्हणतेयत, काय खरं काय नेमकं? दरोडेखोरांचं राहू द्या हो, पण त्यांच्याकडून मिळालेला माल पोलिसांनी ढापला म्हणतात, त्याचं काय? होय तशी चर्चा तर आहे, पण खरं काय घडलंय ते अजून समजत नाहीये. असं नसतं काही, लोक काही म्हणतात, लोकांच्या तोंडाला कोणी हात लावावा? हे बघा, तरी सुद्धा आम्ही चौकशी करतोय, बघूया काय हाताला लागतंय ते. पोलीस असं काही करतील असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा, आता पुरावे हाताला लागल्याशिवाय आपण काहीच बोलणं योग्य होणार नाही. हा तसंही हवालदार बाळा धुळेकरनं मुद्देमाल हस्तगत केलाय असं म्हणतायत खरं, पण काय आहे पोलीस तपासात अडचणी येऊ नये म्हणून बऱ्याच गोष्टीत गुप्तता पाळतात. धुळेकर हवालदार यायला लागले त्यांनाच विचार आहे की साहेब. अभिनंदन धुळेकर साहेब. थँक्यू. पाहुण्यांना घेऊन कुठे निघालात? कोर्टात निघालोय पाहुणचाराला. पण तुम्ही जे समजत ना ते हे नाहीत बरं का? साहेब भलतीच बोंबाबोंब चालले गावात आपल्याबद्दल. बोंबल्याशिवाय त्यांना दुसरं काय येतंय? आपण फार लक्ष नाही द्यायचं त्यांच्याकडे. नेहमी सारखं नाही साहेब, हे दरोड्यातलं सोनं पोलिसांनी गडप केलं अशी जोरदार चर्चा आहे गावात. कोण विचारतय पण या चर्चेला? लोकांचं काय, पोलिसांनी केलं तरी बोंबा मारतात, नाही केलं तरी बोंबा मारतात. हे तसं नाही साहेब, उद्या जर ह्या बातम्या जर वर्तमानपत्रातून छापून आल्या तर आपली भलतीच पंचायत होईल. पत्रकार काय आपल्यावर टपूनच आहेत. याचा अर्थ तुम्ही कुठेतरी कमी पडताय. पत्रकारांना सांभाळण्याची तुमची जबाबदारी आहे. अहो पण दिवाळीला सुद्धा मी कधी त्यांना विसरलेलो नाही, अधून मधून धाब्यावर देखील घेऊन जात असतो. मध्येच काही गरज लागली तर त्यांना त्यांची गरजही भागवत असतो साहेब. मग पत्रकारांची तुम्हाला भीती का वाटते? सगळेच पत्रकार तसे नाहीत साहेब, कितीही प्रयत्न केला तरी गळाला न लागणारे आहेत काही जण. ते तुम्ही मला काही सांगू नका.
पत्रकारांची तोंड कशी बंद करायची हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे। अरे वेलकम वेलकम, आज अगदी वेळेवर आलात, हे सगळं संपायचे आहात, या 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 या। तुमचं आपलं बरं आहे लांडगे साहेब, तुम्हाला प्रमोशन मिळालं म्हणजे कळतील आमच्या यातना। अहो कसल्या यातना घेऊन बसलाय, अहो सगळ्या आजारावर एकच औषध आहे, जातील तुमच्या यातना आणि फातण्या पळून। ए शाबास होऊन जाऊन दे। आपल्याला कायम गार्डालाच ड्युटी लावत्यात। काय करणार बाबा, देवाच्या मनातलं बदलता येईल पण साहेबाच्या मनातलं कसं बदलणार। तीन दिवस झालं इथं हलायला मिळालं नाही, जागून जागून डोळा सुजल्यात, उगा कुठे डोळा लागायचा आणि इथं काही झालं म्हणजे। हा मग आपल्याला सस्पेंड करायला साहेब आहेच की, गेल्या वर्षी नाही का तीन जण सस्पेंड झालं। धुळेकर अरे आज तू का गप्प गप्प, कसला विचार करतोय। राजीनामा द्यायचं खोल शिरलं की काय तुझ्या टाळक्यात। आता पळवून नाही जायचं, आता दुसऱ्याला पळवून लावायचंय। असलं काही करू नकोस बाबा, पुन्हा साहेबाशी जाऊन भांडत बसशील आणि अजून खराब करून घेशील रेकॉर्ड। नाही आता तसलं काही करणार नाही, या पुढे तुम्हाला सुट्ट्या मिळतील, रजा मिळतील, अधिकारी त्रास द्यायचं बंद करतील या पुढे। ते कधी शक्य नाही धुळेकर, परमेश्वर आला तरी पोलिसांना कधी सुख नाही मिळणार। मी सांगतोय तसंच होणार आहे, आता या पुढे पोलिसांना चांगले दिवस येणार आहेत, अधिकाऱ्यांचा जुलूम आता कमी होणार आहे। धुळेकर येडाबिडा झालास का काय, त्या जागेपणी सपान पडायला लागले तुला। तुम्हाला चेष्टा वाटली, उद्या पोलिसांच्या दुःखाचा सगळीकडे विचार होणार आहे, कधी नव्हे तो चमत्कार घडणार आहे, चमत्कार। कदाचित कदाचित आजच। तुझं एक ओढ्यातलं बोलणं काय लक्षात येत नाही बुवा, काहीतरी वेळ लागल्यासारखं बोलतो। वेळ आता इच्छा शिना, गावात कोणीच लग्न करणार नाही साहेब। रांग लागेल रांग, रांग राहू दे दिंबाळकर साहेब, बघा इथल्या गर्दीलाच विचारा कोणी होत आहे का तयार। पाहिलेत का साहेब, पटली का खात्री, अहो बोलाय सोपं असतं हो, दुसऱ्याचं कशाला, तुम्ही तरी व्हाल का तयार। पाहिलेत ना, स्वतःवर वेळ आली की माणूस कसा दचकतो। सगळ्यांना त्याच्या देवत दिसला, वाटवा वाटवा झाल्या वाटवा।